नमस्कार, मी मनीषा बोरसे। जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी। कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक माजी कुलगुरू डॉक्टर M.M. कुलबुर्गी यांच्या राहत्या घरी गोळी घालून हत्या। हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी सदानंद मोरे यांनी सरकारला केली विनंती। डॉक्टर दाभोळकर आणि पानसरे यांच्या हल्ल्याचा 2 वर्ष पूर्ण होत नाही तोवर कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि ज्येष्ठ साहित्यिक माजी कुलगुरू डॉक्टर M.M. कुलबुर्गी यांची आज गोळ्या घालून हत्या करण्यात आली। डॉक्टर कुलबुर्गी यांच्या घरात घुसून हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या घालून हत्या केली। त्यांनी मूर्तीपूजा करू नका याबाबत त्यांनी जनजागृती अभियान देखील सुरू केलं होतं। कुलबुर्गी हे 2 प्रसिद्ध विचारवंत आणि साहित्यिक होते। हिंदुत्ववादी विचार संघटना यांच्या विरोधात ते नेहमी आपले विचार मांडत होते। त्यांना अनेकदा हिंदुत्ववादी संघटनांकडून धमकी देखील आली होती। त्यावर कर्नाटक सरकारने त्यांना सुरक्षा देखील पुरवण्यात आली होती। या देशात आता सुरक्षेसंदर्भात प्रश्न निर्माण झाला असून सरकारने या संदर्भात योग्य ते भूमिका निभवावी आणि हल्लेखोरांना ताब्यात घ्यावे असे मत 89व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं। समज होता, परंतु आता त्याचं लोण महाराष्ट्राच्या बाहेरही पसरल्याचं दिसतं आहे आणि ही गोष्ट काही भारताच्या एकूण राष्ट्र म्हणून ज्याला आपण आरोग्य म्हणतो भारताचं, त्याला योग्य नाही आहे। त्यामुळं सगळ्या प्रकारच्या लोकांनी कुठल्याही विचारसरणीच्या असतील, परंतु ते लोकशाही मानणारे आहेत आणि विचार स्वातंत्र्य मानणारे आहेत, त्यांनी याचा निषेधच करायला पाहिजे। मी पण तो निषेध करतो। आणि आता परत तिसऱ्यांदा आपल्याला म्हणायची वेळ आली की सरकारने योग्य ती यंत्रणा वापरावी, लवकरात लवकर तपास करावा, तर ही वाईट अर्थाने हॅट्रिक झालेली आहे असं म्हणेन मी। आपण क्रिकेटमध्ये हॅट्रिक शब्द चांगल्या अर्थाने वापरतो, इथे वाईट अर्थाने वापरावा लागतो, त्याचा खेद होतो। आणि परत हेच म्हणावं लागेल की आता आणखी किती आपण वाट पाहणार आहोत बळी घेण्याचे देण्याचे। हो हो, नाही नाही, हे शक्यच नाही ना। किती लोकांना आणि किती पुरवणार प्रोटेक्शन? त्यामुळं हा प्रश्न संरक्षण घेऊन थांबणारा मिटणारा नाही आहे। यासाठी अत्यंत काटेकोर योजना आखावी लागेल, खूप विजिलंट राहावं लागेल सगळ्या सरकारी यंत्रणांना, पोलिसांच्या सकट। आणि अशा वेळेला लोकांनीसुद्धा, आपण ठाम आहोत आपल्या भारतीय घटनेच्या रक्षणाच्या भूमिकेसाठी असं दाखवून दिलं पाहिजे। नाही, नामांतर अशी अनेक वेळा झालेली आहेत, म्हणजे पुष्कळ वेळा लोकांना असं वाटतं की काही ज्या खुणा आहेत त्या आपल्यावरच्या अतिक्रमणाच्या नंतर अवहेलनेच्या अशा खुणा आहेत आणि त्या आपण पुसल्या पाहिजेत। ब्रिटिश काळातले सुद्धा काही अशा प्रकारचे रस्ते वगैरे आपण काय म्हणत त्याला, आता जसं व्हिक्टोरिया टर्मिनस आपण बदललं नाव, त्याला शिवाजी महाराजांचं नाव दिलं। फक्त इथला प्रश्न असा वेगळा आहे की औरंगजेब हा एक मोठा बादशाह होऊन गेला मुघल सल्तनीमधला, सल्तनतीमधला। आणि अडचणीची गोष्ट अशी आहे माहिती का, की औरंगजेबाने ज्या पद्धतीने राज्यकारभार केला त्याचा त्रास हिंदूंना वगैरे झाला असेल, झालेला आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काय कुठे दुमत व्यक्त करत नाही, परंतु मुसलमानांना तरी त्याचा कुठे फायदा झाला? त्याच्या त्या सगळ्या कृत्यामुळं बाकीचा समाज जो आहे, म्हणजे अगोदरचे जर बादशाह पाहिले अकबरापासून, तर खूप प्रमाणामध्ये तुम्हाला सहिष्णुता वगैरे दिसेल। औरंगजेबाच्या काळामध्ये त्या सहिष्णुतेचं प्रमाण शून्यावरती आलं आणि त्यामुळं बाकीचे सगळे समाज दुरावले गेले आणि त्याची अंतिम परिणती म्हणजे मोगल साम्राज्याच्या नाशामध्ये झाली। म्हणजे औरंगजेबाकडं काही मोगलांच्या किंवा मुसलमानांच्या राज्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जाऊ नये असं मी म्हणेन। त्यामुळं त्यात याला असं स्वरूप देऊ नये। आता राहता राहिला मुद्दा कुठला, जर तुम्ही धार्मिक स्वरूप दिलं नाही आणि औरंगजेबाचं असं कॉन्ट्रीब्युशन नाही भारतीय इतिहासाला किंवा असलं, तर दोन्ही बाजूंनी ते नकारात्मक ठरते, मग तुम्ही मुस्लिम असा किंवा दुसरा कुणी असा। पण त्याच्याकडे धर्माच्या दृष्टिकोनातून पाहू नये, म्हणून दिल्लीचं जे नामांतर झालं ते आपण असं पाहिलं की तिथं धर्माचा काही संबंध दिसत नाही तुम्हाला। खरोखर भारतीय इतिहासामधला एक चुकीचा राज्यकर्ता आहे आणि त्याच्याऐवजी अलीकडच्या काळातला त्याच्याच धर्माचा, मला वाटतं त्या दृष्टिकोनातून जर या इशूकडे पाहिलं आपण, संभाजीनगर औरंगाबादच्या, तर तिथे मग तुम्हाला कदाचित धर्माधर्मामधला दिसेल।
की एका धर्माच्या लोकांनी मागणी केली, दुसऱ्या धर्माच्या माणसांना हे करायचं, म्हणजे औरंगजेबाच्या काय म्हणत त्याला दुष्टपणाबद्दल वगैरे ज्यांचं एकमत आहे त्यांनासुद्धा इकडं पारडं टाकायचं की नाही संशय येईल. मी एक वेगळा पर्याय सुचवतो या बाबतीमध्ये. अशा प्रकारचा एक पर्याय शरद पाटलांनी सुचवला होता की मलिकंबर नगर नाव द्या. मी असं म्हणेन की औरंगजेब हा जर धर्मांध शक्तीचं प्रतीक मानला तर औरंगजेबाचा थोरला भाऊ दाराशिको, सख्खा थोरला भाऊ, हा धर्मनिरपेक्ष शक्तीचं प्रतीक होता. तर तो आपल्या आड येऊ नये म्हणून औरंगजेबानी त्याला मारलं, आणि इतकंच नाही तर त्याचं मुंडकं आपल्या वडिलांना भेट म्हणून पाठवलं, चांगलं पॅक बिक करून. ते त्यावेळेला ताजमहलमध्ये होतं ना कोण त्यांचं शाहजहान. तर ही तर क्रौर्याची परिसीमा झाली, पण मुद्दा तो नाही. दाराशिको हे सर्व धर्मांचे अभ्यासक होते, सर्व धर्मांना समान मानायचे. त्यांनी 52 उपनिषदांचा परिषदमध्ये अनुवाद केला संस्कृतमधून. असं एका हिंदूने केलेलं नाही. ते भगवद्गीतेचा अनुवाद करवला, योगवासिष्ठाचा अनुवाद करवला, आणि फक्त हिंदूच नाही तर ते बौद्ध पंडितांशी चर्चा करायचे, झरतृष्टी पंडितांशी चर्चा करायचे, ख्रिश्चन पंडितांशी करायचे, जैन पंडितांशी करायचे. म्हणजे भारताचा धर्मनिरपेक्ष राजा कसा असला पाहिजे याचं प्रतीक दाराशिको आहे. शिवाजी महाराजांनी सुद्धा म्हटलेले आहे औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रामध्ये की तुमच्याऐवजी जर दारा बादशाह झाले असते तर आम्हाला हे सगळे उद्योग करावेच लागले नसते. एवढा मोठा दाराशिको होता, त्या दाराशिकोला भारत विसरलेला आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये दाराशिकोचं नाव द्या औरंगाबादला, द्यायचं असेल तर. द्यायचं की नाही हा फार पॉलिसी मॅटरचा मुद्दा आहे, पण समजा द्यायचं झालं तर कुठल्याही प्रकारचा धार्मिक तिढीचा गंध न लागता सगळ्यांना मान्य होईल असं नाव औरंगजेबाचा थोरला भाऊ दाराशिको याचं आहे, त्याचं नाव देऊन टाका. हां हां ओ हो हो विश्रांतवाडी ते संगमवाडी रेनबो बीआरटीचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या उद्देशाने बीआरटी प्रकल्प सुरू केला, त्यामुळे तो अंमलात आणताना प्रवाही नियोजन केले पाहिजे. मात्र या मार्गावर पुढील महिन्याभर लोकांना मोफत प्रवास देण्याच्या योजनेमुळे पालिकेवर आर्थिक ताण निर्माण होणार आहे असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. बहुचर्चित विश्रांतवाडी संगमवाडी रेनबो बीआरटीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, पुणे महानगरपालिकेचे महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, आमदार योगेश मुळीक, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष विश्वजित कदम, पीएमपीचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. विजय देशमुख
पुढील BRT स्थानक फुले नगर. इकडचे ड्रायव्हर लोकांची सातत्याने बदली करता का? म्हणजे हात साफ BRT वर झाला ना, BRT वर असते. अजून पण जरी आज सुरू झालेली असते तर माझं पण त्यांनी एवढं काय अजून मी करून घेतलं. आपण इतकं जाईल सर मध्ये मध्ये ना काही कॅमेरा दादा हो पण पायऱ्या जरा नीट केल्या पाहिजे. नाही नाही कुणाला म्हणजे कुठल्या कंपनी पुणे जे त्या कोशी जागा भरायची जाहिरात सुटली का? आत्ताच्या सरकारने शिक्षक लोक जवळपास 1,00,000 सरप्लस काढलेत असं म्हणतात. त्यांनी परवानगी दिली तर माझी हरकत नाही. यांच्याशी संदीप कदमांना बोलायला सांगा, त्यांना एवढा पुणे जिल्हा शिक्षण संस्थेमध्ये ह्याच आहे का बघा. एक गोष्ट खरी आहे की BRT बरेच वर्ष पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये चालावी अशा प्रकारचा प्रयत्न, जेव्हा JNUM चा कार्यक्रम, ज्यावेळेस जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनचा कार्यक्रम UPA सरकारने आणलेला होता देशामध्ये महत्त्वाच्या शहरांच्या करता, त्यावेळेस आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी स्वीकारलेला होता, हा प्रोजेक्ट स्वीकारलेला होता. परंतु त्याच्यामध्ये आपल्याकडं असणारे पुण्यातले कमी रुंदीचे रस्ते, त्यामुळं हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायला इतका उशीर लागला. त्याच्यामध्ये कधी न्यायालयामध्ये काही प्रकरणं गेली, काहीमध्ये धार्मिक स्थळं होती ती बाजूला करण्याच्या करता लोकांच्या भावनेचा प्रश्न निर्माण झालेला होता. काही ठिकाणी स्थानिक नगरसेवकांचा विरोध होता, काही ठिकाणी काही NGOचा विरोध होता, कारण ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं मत होतं. परंतु देशामध्ये अहमदाबादला ती चांगल्या पद्धतीनं सुरू झाल्यानंतर सगळीकडेच पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगली असावी, आणि अलीकडे आपण सगळे बघतो पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी सातत्याने त्या ठिकाणी होत असते, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक नागरिकांनी स्वतःला आर्थिक शिस्त लावून तर त्या ठिकाणी घेतलीच पाहिजे. परंतु ह्याला बराच विलंब जरी झालेला असला तरी आता किमान श्रावण महिन्यासारख्या पवित्र महिन्यामध्ये नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ही आता BRT सुरू होती, त्याचं समाधान निश्चितपणे आम्हा सर्वांना आहे. आता ही BRT सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि म्हणून काही दिवस प्रवाशांना मोफत ही सेवा देण्याचा प्रयत्न हा PMPML कंपनीनं त्या ठिकाणी केलेला आहे. त्याला पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. एक्झॅक्ट किती दिवस चालू ठेवायचा ह्याच्याबद्दल थोडंसं मतमतांतर आहे, त्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतील जो सगळ्यांच्या व्यावहारिक दृष्टिकोनातनं. आणि आजपासून ती सुरू होती, ह्या एकंदरीतच जो काही नवीन सुरुवात होती त्याला माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आहे, आणि ह्याचा खूप चांगल्या प्रकारचा फायदा पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या प्रवाशांना व्हावा हीच अपेक्षा मी आजच्या निमित्तानं. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना.
कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान सुरक्षा योजनेच्या पॉलिसीचे वितरण पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. भाजप सरकारमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने भाजप सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना लागू करीत आहे. आतापर्यंत कुठल्याही सर्वसामान्यांना विमा काढला जात नव्हता, त्यामुळे अपघाताच्या वेळी त्यांना कुठल्याही प्रकारची मदत नव्हती. यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विमा सुरक्षा योजना लागू करण्यात आली, असे मत पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं. पुणे शहरातील दत्तवाडी भागात महिलांच्या वतीने रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विमा सुरक्षा पॉलिसीचे वाटप केलं. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, स्मिता वस्ते, नगरसेवक धनंजय जाधव तसेच सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते. त्यानंतर रेखाबाई फडतरे यांना विनंती करतो की त्यांनी करायचे राखी बांधायचे. रेखाबाई फडतरे घाडगे शोभा संभाजी या ठिकाणी आणि त्यांना विमा सुरक्षा पॉलिसी त्यांना सुपूर्द करण्यात येते. एक महत्वाची सूचना आहे की सर्वांना आजच पॉलिसी वाटप होणार आहे, तेव्हा कृपया कोणीही कार्यक्रमाचा प्राथमिक म्हणून मंत्र्यांच्या हस्ते 10 महिलांना विमा वाटप होत आहे, त्यानंतर प्रत्येकाला या ठिकाणी मिळणार आहे. मी अनिताताई सतीश बैरागे यांना विनंती. बिलकुल नाही, मोदीजीने जैसे कहा कि भूमि अधिग्रहण नहीं, कोई भी मुद्दे पर किसी के पास भी चर्चा करके कोई अच्छा मुद्दा है तो हम जरूर सुनना चाहते हैं. लेकिन जिस तरह से अभी तो दोनों सदनों की हमने समिति बनाई और जो किसान विरोधी उसका हिस्सा था कांग्रेस के बिल में, आज उसको समाप्त किया है और गरीब के लिए भी सब किसानों को किसी भी कारण से जमीन अधिग्रहण होगा तो वही कॉम्पेंसेशन मिलेगा जो नया रेट होगा. और इसलिए प्रो किसान कदम हम लेने को कभी नहीं चुकेंगे. किसान के नाम पर जो राजनीति करना चाहते वो ढूंढ ले अपना समर्थन कहाँ है. किसान के नाम पर राजनीति बिहार में हो रही है, कांग्रेस जेडीयू और आरजेडी ये मिलकर आज स्वाभिमान रैली कर रहे हैं, क्या कहेंगे सर इस तरह की गठजोड़ को और प्रयासों को? ये सबके स्वाभिमान लोगों ने खत्म कर दिए और स्वाभिमान की टक्कर रैली है. ये कोई स्वाभिमान रैली नहीं है, लेकिन लोकतंत्र में हर एक को प्रचार की आज़ादी है, वो करे. लेकिन ये सब लोकसभा चुनाव में धाराशाही हो गए, 0-0-0 हो गए. कितने भी 0 इकट्ठा आकर हीरो पैदा नहीं कर सकते. की बात कार्यक्रम में नरेंद्र मोदी जी ने किसानों को एक बहुत बड़ी राहत दी है. कांग्रेस ने जो जमीन भूमि अधिग्रहण का कानून किया था उस कानून में 13 पर्पस के लिए जो भी किसानों से जमीन अधिग्रहित होगी उसको पुराने रेट से कॉम्पेंसेशन मिलेगा, नए रेट से नहीं मिलेगा, ऐसा प्रोविजन था. कांग्रेस किसान विरोधी है, इसलिए कांग्रेस का कानून भी किसान विरोधी था. आज उसका किसान विरोधी जो उसका पोर्शन था वो हटाकर आज एग्जीक्यूटिव ऑर्डर से आज से ही किसी भी कारण से जमीन अधिग्रहित होती है तो नए रेट से ही उसको जमीन का मुआवजा मिलेगा. ये एक ऐतिहासिक फैसला नरेंद्र मोदी जी ने घोषित किया है. मुझे सुबह से
लोगों के फोन आ रहे हैं और किसान बहुत खुश है, किसानों के लिए बहुत बड़ी राहत है। और कांग्रेस वाले भले किसी चीज़ का विरोध करें, क्योंकि कांग्रेस गरीब को हमेशा गरीब रखना चाहती थी, कांग्रेस गरीब को हमेशा असुरक्षित रखना चाहती थी, कांग्रेस गरीब को होमलेस रखना चाहती थी। मोदी सरकार गरीब को घर भी देगी, रोजगार भी देगी, सुरक्षा भी देगी और गरीब के लिए न्याय भी करेगी, किसान को भी सही मुआवजा मिलेगा। ये गरीब किसान मजदूर की सरकार है और इसलिए मोदी जी के इन फैसलों का अब बहुत जनता स्वागत कर रही है। कांग्रेस भले कितना विरोध करे, जनता ने उनको फेंक दिया है, उनके विरोध के कारण देश की तरक्की नहीं रुकेगी, ये हम बताना चाहते हैं। सर, आपने कांग्रेस के विरोध की बात की। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे थोर गणेश भक्त पुरस्कार वसंत थोरात यांना प्रदान करण्यात आला। गणेशोत्सव हा उत्सवाप्रमाणे साजरा व्हावा। उत्सवादरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर खटले दाखल होणार नाहीत, उत्सवाला बाधक असे नियम केले जाणार नाहीत, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे उगम सार्वजनिक गणेशोत्सवाचा सन्मान सेवेकऱ्यांचा, या कार्यक्रमात विविध सेवांद्वारे गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अनिल शिरोडे, माजी उपमहापौर बंडू गायकवाड, नगरसेवक दिलीप काळोखे, ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद उफळ, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, ॲडव्होकेट प्रताप परदेशी उपस्थित होते। सार्वजनिक गणेशोत्सवातील योगदानाबद्दल वसंत थोरात यांना थोर गणेशभक्त पुरस्कार देण्यात आला। त्यांची चित्रफित यावेळी दाखवण्यात आली होती। या गॅस भक्तीने अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्या आयुष्यातला प्रकाश या मिरवणुकीतून दाखवलेला आहे, असे वारे आणि मंडळीचे शंकर वारे यांना विनंती करतो, त्यांनी व्यासपीठावर यावं। इकडे समोर महत्वाची भूमिका बजावत असतं। इकडे समोर पोलीस खात्याचे श्री गौतम पाथरे साहेब आणि श्री हेमंत भट साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही विनंती, कृपया आपण व्यासपीठावर यावं, सन्मानाचा स्वीकार करत आहेत। ज्यांच्या हस्ते हा सन्मान झाला असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ बापट साहेब, त्याचप्रमाणे खासदार अनिलजी शिरोळे, ॲडव्होकेट प्रतापजी परदेशी, पोलीस उपायुक्त श्रीयुत जोशी साहेब, त्याचप्रमाणे नगरसेवक दिलीपजी काळोखे, माजी उपमहापौर बंडू तात्या गायकवाड, माजी नगरसेवक गोपाळजी तिवारी, संजयजी जावळे, त्याचप्रमाणे ज्यांच्या विनंतीला मानून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात असे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष बाबा डफळ, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्वच गणपती मंडळातील सर्व सहकारी, बॅकस्टेजवर काम करणारे, त्याचप्रमाणे विविध खात्यातील अधिकारी, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं पाहिलं तर पुणे हे सांस्कृतिक राजधानी म्हणून या राज्यामध्ये ओळखले जाते आणि गणेशोत्सव हा पुण्यातील एकदम वैभवशाली गणेशोत्सव म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो। अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये सर्व धर्मियांना बरोबर घेऊन सर्व धर्मियांचा सहभाग या गणेशोत्सवामध्ये कायम राहिलेला आहे आणि खरं पाहिलं तर भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने केलेला आजचा हा सन्मान खरं पाहिलं तर अत्यंत योग्य म्हणावं लागेल। कारण आलो असे आपल्या मंडळाचे संजीव जावळे आणि जमलेले सर्व गणेश भगिनी आणि बंधूंनो, गणेश भक्त लोकमान्यांनी आणि त्यांच्या प्रेरणेने तो सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो। आपण तो आता काही काळातच सुरू होणार आहे। या काळामध्ये आपल्या सर्वांमध्येच एक सकारात्मक जबरदस्त अशी ऊर्जा निर्माण होत असते आणि हा उत्सव केवळ धार्मिक न राहता आता एक सार्वजनिक झालाय, सामाजिक झालाय। सर्वजण इथे श्रीमंत नाही, गरीब नाही, जात नाही, एक समानतेचा संदेश ह्या गणेशोत्सवातून जातो आणि अशा या सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळाचा पहिला गणपती म्हणून ओळखला जाणारा असा आपला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट. मला त्या पदाधिकाऱ्यांनी इथं बोलवलं, बोलायची संधी दिली, माझा पण सन्मान केला, याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. आणि ह्या गणेशोत्सव मंडळांकडनं खरोखर आम्हा राजकीय कार्यकर्त्यांना खूप शिकायला मिळते. एक जबरदस्त विधायक काम आपल्या गणपती मंडळांकडनं सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात आपल्या धरणातला गाळ काढण्याचं काम असो, अनेक प्रकारे समाजाला उपयोगी. आणि पुरुष माणूस बरोबर नसला तरीही पूर्ण शहरात गणपती करता फिरतात हा आदर्श फक्त पुणे शहराने निर्माण केलेला आहे. म्हणून अनेक वैशिष्ट्य या गणेश मंडळाची आहे. जसं आता खासदार साहेबांनी सांगितलं, हा मंडळ गणेशोत्सव सुरू करण्यामागचा हेतूच तो लोकमान्यांचा असेल नाही तर बहुरंगायांचा असेल, हे एका वेगळ्या ध्येयाने प्रेरित झालेली मंडळी होती. लोकमान्यांचा छुपा अजेंडा त्या इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष गोळा करण्याचा होता. ती शिवजयंती असो नाही तर गणपती असो, बहुरंगाऱ्यांचं देखील आपण पाहिलं तर गणपती स्वतःच्या घरात बसवला आणि तिथून आपण त्यांचा इतिहास जर वाचला, मी आताच माहिती घेतली, तर स्वातंत्र्यवीर सावरकर असो, सुभाषचंद्र बोस असो, हुतात्मा राजगुरु असो, ही मंडळी त्यांच्याकडे येत होती आणि त्यांच्या घरातनं डायरेक्ट एक भुयार होत. कारण ब्रिटिशांना घाबरून काम करावं लागायचं, कारण अटक करून कोणाला फासावर देतील आणि कोणाला काय करतील याचा नियम नसायचा. म्हणजे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय काम करण्याची प्रेरणा स्वतःच्या घरात बसून आणि गणपतीच्या माध्यमातून भाऊ रंगारींनी केली. आजही मंडळ अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे, कुठेही त्याला विकृत स्वरूप नाही आहे. सुसंस्कृतपणानं आज आपण पुण्यामध्ये हा उत्सव साजरा करतो. पुणेकरांच्या दृष्टीने ही पर्वणी असते आणि म्हणून आपण आज तात्यांचा सन्मान केला, खेडकरांचा सन्मान केला. एक आदर्श म्हणून आपल्याला आपल्याकडे पाहिलं पाहिजे आणि सार्वजनिक जीवनात मिरवणूक काढून, म्हणजे पहिली मिरवणूक जेव्हा निघाली तेव्हा लोकमान्यांना केसरीमध्ये त्याचं फार तोंड भरून कौतुक केलं होतं असा जावळे साहेब सगळा हा इतिहास आहे. खरं हाही इतिहास आरतीचं पुस्तक जसं केलं तसं हा पुण्यातल्या निदान गणेश मंडळांना तरी कळला पाहिजे, कारण आता इतिहास फार लोक वाचत नाहीत. आणि म्हणून ह्या कामी मी पुढाकार घेत मंडळाला विनंती करतो की हा जो इतिहास आहे, फार मोठं पुस्तक नाही झालं तरी ह्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, स्वातंत्र्याकरता या मंडळाचे संस्थापक कसे लढले आणि एकंदरच सार्वजनिक जीवन. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर. आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्राध्यापक श्रीपाल सबनीस यांनी अर्ज दाखल केला. पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या 69व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी कवी विठ्ठल वाघ आणि प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्ज दाखल करताना या निवडणुकीत माझ्यासोबत अनेक साहित्यिक या निवडणुकीत सहभागी होणार आहेत. सामाजिक अनुबंधाच्या विश्वात्मक विकास प्रक्रियेच्या अर्थपूर्ण भवितव्ये आपणा सर्वांच्या मूल्यात्मक मतांच्या सांस्कृतिक योगदानातूनच होणार आहे, असे वक्तव्य प्राचार्य सबनीस यांनी यावेळी व्यक्त केलं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदर्भात प्राचार्य सबनीस यांनी अर्ज दाखल करताना पत्रकारांशी संवाद साधला. साहित्य संमेलनासाठी आज मी माझ्या अनेक मित्रांच्या, सहकाऱ्यांच्या, साहित्य रसिकांच्या आणि लेखकांच्या
इच्छेनुसार मी आज माझा फॉर्म सादर केला आहे. नाही ते वाद तात्विक असतात. एक दुसरी गोष्ट अशी मी सांगू इच्छितो की हे न्यायमूर्ती रानडेने स्थापन केलेलं व्यासपीठ आहे. स्वतः न्यायमूर्ती रानडे हे नेमस्थ विचाराचे होते आणि हे व्यासपीठ नेमस्थांच्या विचारांचं आहे आणि माझी भूमिकासुद्धा गुमान संमेलनाच्या वेळी अशी नेमस्थच राहिली. आम्ही काही गोष्टीनंतर आम्ही त्याच्यात सहभागी झालेलो. स्वतः मी व्यासपीठावर उपस्थित होतो तेव्हा तो नाही, परंतु आज मी त्या भूमिकेत उभा नाही. आज माझी भूमिका अशी आहे की हा एक नवा प्रयोग आहे आणि नवा प्रयोग लोकांनी स्वीकारावा अशी माझी मनपूर्वक इच्छा आहे. गेल्या 89 संमेलनामध्ये आजपर्यंत एकाही प्रकाशकाला अशी संधी मिळाली नाही. ह्या निमित्ताने अशी संधी मिळू शकते कारण आपण एरवी संपादक प्रकाशकांचं पुष्कळ मोल मानतो. राम पटवर्धनांपासून श्रीपू भागवत, हवी मोठे, वावी भट सगळ्यांचा, रामदास भटकळ आमचे मित्र माझगावकर, या सगळ्यांचा विचार आपण मनपूर्वक आदर करतो त्या सगळ्यांच्या कामाचा. पण त्या संपादकाला प्रकाशकाला वाङ्मयीन व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळावी कारण सध्या अशी गोष्ट आहे की हा एकूण वाङ्मयीन व्यवहार हा कोसळत जातो आहे का काय अशा अवस्थेत आलेला आहे. पुढच्या 5-10 वर्षात ग्रंथव्यवहाराचं भवितव्य अतिशय चिंताजनक आहे असं मला वाटतं. आणि हे कोसळत असताना ते पाडायचं नाही आपल्याला, आपल्याला त्याचा जीर्णोद्धार करायचा आणि त्याच्यासाठी वाङ्मयीन चैतन्य निर्माण करणे आवश्यक गोष्ट आहे. माझ्या या उमेदवारीमुळे वाङ्मय व्यवहारात जर काही वाङ्मयीन चैतन्य निर्माण झालं आणि कलाविष्कारातल्या सर्व घटकांना, संपादक, प्रकाशक, चित्रकार आणि आणखी काही घटक असतील यांना सन्मानित करता आलं तर खऱ्या अर्थाने हे ग्रंथसंमेलन आहे असं म्हणता येईल. आणि प्रकाशक म्हणून माझी बाजू केवळ ही नाही आहे की कुठल्या साहित्यिकांच्या आणि प्रकाशक अशात काहीतरी दरी असं नाही, साहित्यिकांच्या भल्यासाठीच मी उभा राहिलो आहे. आज साहित्य व्यवहार काय आला आहे, 200-300 प्रतिवर येत चालला आहे. प्रकाशकांना चांगले लेखक मिळेना आणि चांगल्या लेखकांना चांगले प्रकाशक मिळेना कारण हे सगळी परिस्थिती अवमूल्यन होत चालली आणि संपूर्ण सुमारीकरणाची प्रक्रिया ज्या अवस्थेला आता पोहोचली आहे त्या सुमारीकरणाच्या प्रक्रियेत नवे प्रयोग करून काही चैतन्य निर्माण करणं ही सध्या गरज आहे आणि हा नवा प्रयोग आहे. मी अशी विनंती करेल जे कोणी उत्सुक उमेदवार असतील माझ्याबरोबर उभा राहणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यिकांना मी अशी विनंती करेल की तुम्ही मन मोठं करा तुमचं आता आणि तुम्ही आम्हाला थोडीशी संधी द्या. त्या प्रकाशकाला जर संधी मिळाली तर मला असं वाटतं की तुम्ही मन मोठं करून मला आम्हा सर्व घटकांना एक प्रकारे सन्मानित केल्याचा तुम्हाला मान मिळेल आणि ही घटना ऐतिहासिक ठरेल आणि या ऐतिहासिक घटनेचा प्रारंभ पुण्यातूनच होत असतो. मला खात्री आहे की माझ्या आव्हानाला उस्मानाबादच्या पत्रकार परिषदेमध्ये मी पत्रकारांना शब्द दिला होता की जर सदानंद मोरेसारखा संत साहित्याचा अभ्यासक उमेदवारी जाहीर करेल तर मी त्यांना पाठिंबा देईन. अशा प्रकारचा शब्द मी पत्रकारांच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राच्या संस्कृतीला दिला होता, मराठी समाजाला दिला होता. तो शब्द पालन करण्याची संधी मला सदानंद मोरेंच्या उमेदवारीतून मिळाली आणि कुठल्याही प्रकारचा विचार न करता सदानंद मोरेंना मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं याच ठिकाणी मी जाहीर पाठिंबा व्यक्त केला. त्यांचा सूचक मी होतो त्यावेळेस. सदानंद मोरेंच्या सद्भावना माझ्या उमेदवारीच्या संदर्भात निश्चितच गृहीत आहेत पण मी कुठल्याही प्रकारची अशी कमिटमेंट त्यांच्याकडून घेतली नाही किंवा मी त्यांना मागितली नाही आणि त्यांनी मला दिलेली नाही. त्यांनी स्वतःहून मला पूर्ण प्रकारचा पाठिंबा जाहीर करण्याची भूमिका होती पण तांत्रिक पातळीवरती अशा प्रकारचं अध्यक्षपद भूषवत असताना नवीन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवाराला त्याच्या शेजारी बसून पाठिंबा देणं योग्य होणार नाही ही एक नैतिक बाजू आणि तांत्रिक बाजू लक्षात घेऊन आम्ही दोघांनीही सामंजस्यानं एक विचार केला आणि डॉक्टर सदानंद मोरे हे आपल्या बाजूच्या कार्यालयात हजर आहेत. माजी पत्रकार परिषद संवाद झाल्यानंतर ते लगेच त्यांची भूमिका एकूण संदर्भात आपल्यासमोर ते मांडतील, वार्तालाप करतील
माझ्या उमेदवारीचं सूत्र मी सांस्कृतिक संवाद घडवू इच्छितो. महाराष्ट्राचं मन, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा समाज हा दुभंगलेला समाज, वर्तमान दुभंगलेला आहे, अस्वस्थ वर्तमान आहे. या अस्वस्थ वर्तमानाचा शोध लेखक विचारवंतच घेऊ शकतो. मराठी माणसाचा विश्वास राजकारणी पुढाऱ्यावरती किती आहे याबद्दल तुमच्याही मनात शंका आहे आणि माझ्याही मनात शंका आहे. आता हा संबंध विश्वासाचा जो काही मानदंड आहे तो साहित्य आणि विचाराच्या क्षेत्रातल्या कलावंत आणि लेखक कवीवरती येऊन टेपलेला आहे आणि म्हणून हा विश्वास जिंकण्याच्या दृष्टीनं, या विश्वासाला पात्र राहण्याच्या दृष्टिकोनातून माझी भूमिका महाराष्ट्राच्या साहित्य आणि रसिकाच्या समोर मी मांडू इच्छितो. माझे सर्व ग्रंथांची यादी जर आपण लक्षात घेतली तर कुठल्याही एका प्रवाहात माझी भूमिका कैद करता येणार नाही, बंदिस्त होणार नाही. अगदी शेवटचा तळातला माणूस म्हणजे आदिवासी माणूस, जंगलातला आदिवासी, या आदिवासी साहित्य प्रवाहासह ग्रामीण साहित्य प्रवाह असेल, दलित साहित्य प्रवाह, स्त्रीवादी साहित्य प्रवाह, मार्क्सवादी साहित्य प्रवाह, गांधीवादी साहित्य प्रवाह आणि यासह सर्व वाङ्मयीन प्रकाराच्या संदर्भामध्ये माझी समीक्षा आणि माझी विचारच्या संदर्भातली अभ्यास या 29 ग्रंथांमध्ये वेळोवेळी मी प्रकाशित केलेला आहे. अनेक प्रकाशक त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून या पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राची आणि मराठी संस्कृतीची सेवा मी आजवर बजावली. आता एक चांगली संधी अध्यक्षपदाच्या निमित्तानं महाराष्ट्राचं मन सांधण्याचा प्रयत्न करण्यासाठी माझ्यासारख्या अभ्यासकाला मिळालेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्राचे वर्तमान जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये विशेषतः तरुणाई ही पूर्णपणे अस्वस्थ आहे. तरुणाईची रसिकता, तरुणाईंच्या प्रतिभाशक्ती ग्रामीण भागातल्या मातीमध्ये कुजत आहेत. शेतकऱ्यांची आत्महत्या, बेकारीचा प्रश्न आणि सर्व प्रकारचा दहशतवाद, विशेषतः नक्षलवाद्यांचा दहशतवाद, इस्लामी दहशतवाद किंबहुना सांस्कृतिक दहशतवाद, या सर्व दहशतवादाला बळी जाण्याशिवाय दुसरा पर्याय आहे काय, या बाबतीमध्ये तरुणाई अस्वस्थ आहे. या तरुणांच्या मनाला उभारी देऊन त्यांच्यावर मी जागृत करून सकस साहित्य त्यांचं जे निर्माण केलं जात आहे, जे व्हॉट्सॲपवरती आहे, फेसबुकवरती आहे, त्याच्यातली अश्लीलता, त्यातली संबंध उणीवा, विकृती बाजूला सारून खऱ्या खुऱ्या तरुणाईला स्थान देण्याच्या दृष्टीनं, त्याला व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीनं, साहित्याच्या प्रवाहामध्ये विश्वाच्या विश्वात्मक जाणीवेच्या संदर्भामध्ये संबंध भारतातली मराठी तरुणाई गाभ्यामध्ये केंद्रामध्ये आणून उभी करण्याच्या दृष्टीनं आणि त्यांच्या खांद्यावरती समाजाचा, संस्कृतीचा आणि देशाचा संबंध झेंडा देण्याच्या दृष्टिकोनातून माझ्यासारखा एक अनुभवी वडीलधारी माणूस प्रयत्न करू इच्छितो आहे. माझा तरुणाईवरती प्रचंड विश्वास आहे. तरुणाई या देशाचं, या समाजाचं भवितव्य बदलू शकते. शब्दांची त्यांची जाणीव आणि शब्दांची इमानदारी जेवढ्या प्रमाणात तरुणांच्यामध्ये आहे तेवढ्या प्रमाणात आमच्या पिढीच्या बुजुर्गामध्ये आहे किंवा नाही, ही आमची पिढी काहीशी निष्क्रिय झालेली आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. मापनशास्त्र परवानाधारक संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात जवळपास 5500 परवानाधारक असून ते वजन, मापे, मोलानं इत्यादींचे परवाने देत असतात. आतापर्यंत सदरील परवानाधारक हा व्यवसाय ग्राहकांच्या हितासाठी कार्यरत करत होते, परंतु राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार या परवानाधारकांवर अमर्याद निर्बंध आणले जात आहेत. श्री संजय पांडे यांनी अधिकाराचा गैरवापर करून अत्यंत जातक परिपत्रके काढून आमच्या व्यवसायावर गदा आणला आहे.
त्यामुळे आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून कुटुंबियांची दुर्दैवी अवस्था होण्याची शक्यता असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. यावेळी राजेश शिंदे, संदीप इंगवले, मिलिंद कुलकर्णी, सुप्रिया चितारे यांच्यासह मापनशास्त्र परवानाधारक असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची गरज असल्याचं मत त्यांनी यावेळी केलं. त्यामुळे जर लवकरच यावर निर्णय काढला नाही तर संघटना विविध मार्गाने आंदोलन करेल असंही यावेळी सांगण्यात आलं. हा जो कायदा आहे वैद्यमापनशास्त्र अधिनियम 2009 हा केंद्र सरकारचा नवा पास झालेला कायदा असून त्याच्या अंडर म्हणजे त्याच्या खाली जे नियम तयार केलेले ते महाराष्ट्र वैद्यमापनशास्त्र अंमलबजावणी नियम 2011 असे असून त्या नियमाप्रमाणे प्रत्येकाचं काम चालू आहे. तर या ठिकाणी कोणत्या प्रकारची एजंटगिरी होत नाही, कारण उपकरण दुरुस्त करणे ही एक तांत्रिक बाब आहे आणि ही तांत्रिक बाब ग्राहकाच्या हिताशी निगडीत असल्यामुळे त्याच्यावर थर्ड पार्टी म्हणजे तिसऱ्या कुणातरी वचक असणं गरजेचं आहे. तर दुरुस्त केलेले वजन मापे हे वजन बरोबर दाखवतात का नाही याचं एक प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाची एक यंत्रणा देत असते, ती आहे वैद्यमापन शास्त्र यंत्रणा. तर त्या यंत्रणेकडे निरीक्षक नेमलेले आहे, त्या निरीक्षकांना एक विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण असतं, विशिष्ट प्रकारचं शिक्षण असतं. आम्ही दुरुस्त केलेल्या वजनकाट्याला ते प्रमाणित करतात आणि ते प्रमाणपत्र योग्य असल्यानंतर आम्ही ते वजनकाटे व्यापाऱ्याला परत करतो जेणेकरून ग्राहकाचं संरक्षण होतं. तर ही दुरुस्ती करत असताना आवश्यक ते काम आमच्या केलं जातं आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियमातल्या नोंद व्हाव्या, नियमातले परवाने, काही इन्कम टॅक्स असेल, काही इन्कम टॅक्स, काही प्रोफेशनल टॅक्स, काही विक्री कर अशा प्रकारचे करही आमच्याकडून भरले जातात. परंतु वजनमाप दुरुस्ती हा एक स्वयंरोजगार आहे, पण ते काही प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांचा पण हा व्यवसाय आहे, काही भागीदारी संस्थांचा पण हा व्यवसाय आहे. असा व्यवसाय करत असताना 98% लोकांना तुम्ही कॉर्पोरेट वळचे नियम लावणं चुकीचं आहे की एखादी जर्मनमधली बहुराष्ट्रीय कंपनी आहे तिचा भारतात तुम्ही व्यापार करणार असेल तर तिला व्यापार खुला आहे, परंतु तिचं कार्यक्षेत्र जर 200 देशांमध्ये चालू असेल आणि मी जर एक वजनमाप दुरुस्त करणारा छोटा दुरुस्तक असेल आणि जर मी नियमित काम करत असेल तर मला कॉर्पोरेट वळचे नियम लावणं कितपत योग्य आहे, कारण वजन काढण्यासाठी फक्त 5 व्होल्टची गरज आहे आणि घरगुती मीटरवरती काम चालतं म्हणजे शेजारी काही त्रास होण्याचा प्रश्न येत नाही आणि घरात चालणारे व्यवसाय मिक्सर दुरुस्त करणे, पंखा दुरुस्त करणे, फ्रीज दुरुस्त करणे अशा सगळे इलेक्ट्रॉनिक उपकरण दुरुस्त करणे काम आहे, पण त्याच्यावर शासनाचा वचक असल्यामुळं त्याला परवाना घ्यावा लागतो. जर इतकं सोपं काम असेल त्यासाठी जास्त काठींची गरज नाही आहे आणि विशेषतः म्हणजे वजनमाप दुरुस्त जर पंडितांना भेटण्यास गेले, अपील केलं तर तुझं वय झालेलं आहे, तुझी जाण्याची वेळ आलेली आहे, तू रिक्षा चालव, हे तुम्ही आम्हाला सुचवू नका. तुम्ही अंमलबजावणी अधिकारी आहात, तुम्ही सरकार नाही आहे. तर आम्हाला एकच म्हणायचं आहे की तुम्ही नियम बदल करा. सरकार बदललेलं आहे, आम्हाला मान्य आहे, सरकारची धोरणंही बदलली असतील, पण कोणाचा रोजगार हिरवून घेण्याची गरज नाही आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गोष्टीसाठी रोजगार मिळाला पाहिजे. मी संदीप इंगवले, उपाध्यक्ष मापनशास्त्र पर्वतधारक असोसिएशन यांच्या पुणे यांच्यातर्फे मी निवेदन करतो आहे की आज जी आम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे या प्रेस कॉन्फरन्सचं मेन उद्दिष्ट आज आमच्यावरती जी उपासमारीची वेळ आलेली आहे, जे आमचे निरीक्षक महाराष्ट्र राज्य निरीक्षक संजय पांडे यांच्यामुळे जी आज आमच्या उपासमारीची वेळ आलेली आहे त्या उपासमारीच्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद बोलवतो आहे. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या याच्यातून आम्ही त्यांना निवेदन दिली, बरीच निवेदन दिली, परंतु त्यांच्या एकाधिकारशाहीने ह्या आमच्या जे काही निवेदनावरती कुठं पुढं निर्णय आलेले नाहीत. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.